नवरात्रि उत्सव में अमरावती की अंबा माता मंदिर में दर्शन के लिए भक्तों की लंबी कतारें लगना और मंदिर के गर्भगृह फूलों और रोशनी से और साथ ही भक्तों की उपस्थिति में सराबोर परिसर हो उठता था। ऐसा ही कुछ नज़ारा अमरावती की अंबा माता मंदिर का नवरात्रि उत्सव में रहता था, लेकिन इस साल कोरोना महामारी के चलते सभी सार्वजनिक उत्सव पर प्रतिबंध लगाया गया है। भक्तों को मंदिर से सीधे दर्शन पर पाबंदी होने से विदर्भ की आराध्य देवी अंबा माता की ऑनलाइन दर्शन की सुविधा स्थानीय चैनल और सोशल मीडिया द्वारा की गई है। कोरोना महामारी के चलते लाखों भक्तों का श्रद्धा स्थान अंबा माता मंदिर भक्तों के लिए बंद है। कोरोना की परिस्थिति को देखते हुए राज्य सरकार ने मंदिर प्रार्थना स्थल बंद रखे है, साथ ही सभी सार्वजनिक उत्सव पर भी पाबंदी लगाई गई। नवरात्रि उत्सव पर भी कोरोना का साया देखने मिल रहा है, जिसके चलते भक्त नवरात्रि में माता के सार्वजनिक कार्यक्रम नहीं कर पाएंगे। साथ ही महाप्रसाद का आयोजन भी इस साल नहीं होगा। इस कोरोना काल में भक्तों को देवी के दर्शन की सुविधा स्थानीय चैनल के माध्यम से की गई है। 17 अक्टूबर को मंदिर के पुजारी के हाथों घटस्थापना की गई। इस साल मंदिर की ओर से किसी भी तरह के कार्यक्रम का आयोजन नहीं किया गया है। मंदिर में सुबह शाम देवी की पूजा अर्चा और आरती की जाएगी। मंदिर परिसर में पुलिस का तगड़ा बंदोबस्त भी देखा गया है। देवी भागवतानुसार राजसूय यज्ञामध्ये भगवान शंकराला आमंत्रण न दिल्यामुळे माता सतीने आपले शरीर स्वाहा करून घेतले होते। त्या पार्थिव शरीराचे तुकडे भारतवर्षात जिथे जिथे पडले तिथे तिथे 52 शक्तिपीठं तयार झालेली आहेत। त्या 52 शक्तिपीठापैकी एक अंबामातेचे शक्तिपीठ आहे। तसेच येथे रुक्मिणी स्वयंवर झाल्या असल्यामुळे येथे भगवान श्रीकृष्णाचे करकमल सुद्धा लागलेले आहे, त्यामुळे ही भूमी द्विगुणित अशी पुण्यपावित आहे। दरवर्षीपेक्षा यावर्षी सुद्धा नवरात्र शारदीय नवरात्र उत्सव हा चांगला दरवर्षीसारखाच करण्यात येत आहे। फक्त कोरोना महामारीमुळे भक्तांना दर्शनाची सुविधा देता येत नाही, परंतु आप सोशल मीडिया तसेच ऑनलाइन चॅनल यानुसार सर्व भाविक भक्तांना दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। ही जी अंबा माता आहे ही स्वयंभू मूर्ती आहे, हिची कोणी स्थापना नाही केली आहे, ही स्वतः इथे प्रगट झालेली आहे। आणि याचा इतिहास असा आहे की कृष्ण भगवान इथे द्वारकेहून आले आणि कुंडनपूर म्हणून जी राजधानी आहे कौंडन राजाची, त्यांची मुलगी जी आहे ती रुक्मिणी इथे आली कुलदेवता म्हणून दर्शनाला आणि इथून कृष्ण भगवान सोबत द्वारकेला गेली अशी आखी आहे। आता त्याला झाले 6000 वर्ष, म्हणजे द्वापर युगातली गोष्ट आहे। म्हणजे ही जी मूर्ती आहे ही 5000 वर्षापूर्वीपासून आहे आणि स्वयंभू पार्वती आहे ही, ज्या म्हणजे दक्षाचा जो यज्ञ केला होता त्यावेळेस यज्ञामध्ये पार्वतीने जे स्वतःला समर्पण करून घेतलं यज्ञकुंडामध्ये, त्यावेळेस शंकरजी जेव्हा घेऊन निघाले तिला आणि त्यावेळेस आपले जे विष्णू भगवान होते यांनी सुदर्शन चक्रांनी त्यांचे जे शक्रे पाडले त्यातले ते जे 53 शक्रे झाले त्यातला एक जो आहे डाव्या मानीचा तो भाग इथे पडलेला आहे, याला शक्तिपीठ म्हणतात। असे एकूण 53 शक्तिपीठ आहे पूर्ण, त्याच्यापैकी एक शक्तिपीठ ही अंबादेवी आहे या ठिकाणी त्यांचा भाग पडल्यामुळे। जसं डोळे पडले तिथे नैनादेवी झाली, ज्वालामुखी देवी झाली, तसं ही अंबा माता आहे। ही अमरावतीची अंबा माता पार्वती स्वरूप भगवती ही बसलेली आहे, म्हणजे पद्मासन घातलेली आहे। आणि या मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की चेहरा जो आहे तो फक्त बदलत राहतो, म्हणजे सकाळी तरुण बाल दिसतो, दुपारी तरुण दिसतो, रात्री थोडासा वयस्कर झालेला दिसतो, पण गळ्याच्या भागचा खालचा जो भाग आहे तो पूर्ण 2.5 वर्षाचा कुमारिकेचा आहे, म्हणून कुमारिकेला इथं जास्त महत्त्व आहे। आणि हे शारदीय नवरात्र जे आहे हे या ठिकाणी दरवर्षी केल्या जातो 9 दिवस। ब्युरो रिपोर्ट इन BCN न्यूज नागपूर।